विश्व 24 न्यूज हर पल आपके साथ। नमस्कार, आपण पाहतात विश्व 24 न्यूज। मी तुमच्या सोबत प्रतीक्षा गजबिये। वंचित बहुजन आघाडी लढवणार इंद्रापूर तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत समितीच्या सर्व जागा। प्रतिनिधी अतुल सोनकांबळे। वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज शासकीय विश्रामगृह इंद्रापूर येथे बैठक आयोजित करण्यात आली। या कार्यक्रमास अध्यक्षस्थानी महिला आघाडीच्या अध्यक्षा मनीषाताई चंदनशिवे यांचं नाव हनुमंत तात्या कांबळे यांनी सुचविलं, तर वंचित न्यूज चॅनलचे पत्रकार सतीश जगताप यांनी अनुमोदन केलं। इंद्रापूर तालुका जिल्हा परिषदच्या व पंचायत समितीच्या सर्व जागा आपण लढवणार आहोत असा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला। वंचित बहुजन आघाडी फादर बॉडी, वंचित बहुजन महिला आघाडी, वंचित बहुजन युवा आघाडी सर्व पदाधिकारी यांच्या वतीने हा निर्णय घेण्यात आला। येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समितीतील सर्व जागा आपण लढवणार आहोत, आपले उमेदवार निवडून येतील याकरिता सर्व पदाधिकारी महिला व युवा आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आपली मरगळ झाडून कामाला लागलं पाहिजे। वंचित बहुजन आघाडीचे ज्येष्ठ मार्गदर्शक हनुमंत तात्या कांबळे हे आपल्या भाषणात म्हणाले, तर आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सोबत काम करू शकलो नाही, परंतु वंचित बहुजन आघाडीचे सर्वांपण श्रद्धेय ऍडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या रूपाने आपणास आंबेडकर घराण्यासोबत काम करण्याची संधी मिळत आहे, असे वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते प्रमोद चव्हाण बोलताना म्हणाले। वंचित बहुजन आघाडीचे इंदापूर तालुका महासचिव अमोल भोसले यांनी आपले विचार मांडले। वंचित बहुजन आघाडी इंदापूर तालुका प्रसिद्धी प्रमुख अतुल सोनकांबळे, तर प्रथमेश भैया चंदनशिवे, आनंद ठोकळे, अक्षय जाधव, अमोल भोसले, पंकज बनसोड, पवन पवार, प्रसाद लोखंडे, नंदा भोसले, मानकिन सावंत, सुनीता चंदनशिवे, जयश्री मोरे, माधुरी भोसले, शिवानी जाधव यांच्यासह अनेक महिला, युवक व कार्यकर्ते उपस्थित होते। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।